तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, 20 तारखेपासून राज्यातला पाऊस हवामान कोरडं होण्यास सुरुवात होणार आहे. सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांना, 20 तारखेपासून ते 28 तारखेपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन सोयाबीन आणि तसेच मका काढून घ्यावे, कारण की 20 पासून ते 27 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे, थंडी देखील सुरुवात होणार आहे. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 20 ला ती थंडी आता तसेच विदर्भ करून तसेच मराठवाड्याकडे येणार आहे, आणि 21 ला जवळपास म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडे म्हणजे सातारा सांगली त्या भाग पुणे त्या भागामध्ये थंडी 21 तारखेला दिसणार आहे. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांना 20 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन मका काढून घ्या, आणि तुम्ही तुमचं स्वतःचं पीक आलेलं पीक आपलं घरी आणून घ्यावे. अचानक जर वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला.